सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय विठ्ठल सामना पाहतोय आपण या वेळेस आनंदवाडी विपक्ष चाफेवाडी या दोन संघा दरम्यान अतिशय नॉन स्ट्राइक एंडला सुनील इष्टरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रकाश सध्याच्या स्थितीला मात्र प्रकाश आणि रुपेश हे दोन फलंदाजाने पूर्णपणे मात्र साफेवाडी टीमचं नाव रोशन केलंय. पहिल्या चेंडूवरती येतोय कव्हर रिजन मध्ये चौकार डीज पहिला चाल आहे विठ्ठलच्या गोलंदाजीवरती पहिला चौकार चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय ऑन स्ट्राइक सुनील या वेळेस पुण्याच्या कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळते सिंगल धाव या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालाय. मात्र या चेंडूवरती आले फक्त एक धाव पाच धावा धावफलकावरती फर्स्ट इनिंग पहिली इनिंग आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेकी जिंकली गेली होती आनंदवाडी टीमने फलंदाजी मात्र त्याच्या टीमकडे खोलवर टप्प्याची आहे. रिवर्सचा अटेम्प्ट या गोलंदाजाला तुम्ही रिवर्सचे फटके नाही मारू शकत कारण हा गोलंदाज तुम्ही विठ्ठल जेव्हा चाफेवाडी टीम मैदानामध्ये उतरते तेव्हा हरिपादीर असेल विठ्ठल असेल याचं नाव मात्र नेहमीप्रमाणे तोंडावर नक्कीच येतंय. खूप वर्षाचा अनुभव विठ्ठल पादीर या गोलंदाजावरती या वेळेस मात्र बॅटची काढा त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण विकेट पहिली सफलता गोल्डन डंकची शिकार फलंदाज हॅलो कनेक्शन रेंज नाही पकडी थांब आलो प्रमोद यावेळेस मात्र आनंदवाडी टीमचा सरसेनापती आपण पाहतोय ऑन स्ट्राइक पहिला चेंडू बॅटची कडा मात्र यावेळेस प्रयत्न केले नाहीयेत मात्र जरी प्रयत्न केले असते झेल घेणं खूप अवघड होतं या ठिकाणी सिंगल धाव या चेंडूवरती पाहायला मिळाले. हॅलो 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 माइक चेक हॅलो 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 आलाय आजो आलाय आता या वेळेस मात्र कव्हर रिजन मध्ये फटका आलाय त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळाले. हरी पादरीच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेलाय. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला त्यानंतर कमबॅक केलंय विठ्ठल पादरी आणि फक्त सात धावा खर्च केल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात आपण टीम पाहतोय आनंदवाडी संघाच्या धावसंख्या सात.
या फलंदाज सुनील सुनील आणि प्रमोदची जोड़ी खेळपट्टीवरती आपण पाहतोय। पहिला चेंडू थोड़ा सा खराब, दिशाहीन चेंडू, ऑफ साइडच्या बाहेरून जाणार हा चेंडू, पंचांचा इशारा येतोय। या इनिंगचा पहिला अवांतर चेंडू रुपेशच्या माध्यमातून फेकला जातोय। एक एक्स्ट्रा धाव, धाव फलक 8 या वेळेस, मात्र वाईट चेंडू, सफलचा काहीये नाहीये, कारण तुम्ही जर ऑफ साइडची जी रेषा पकडली ना ती खूप लांब आहे। आपण ज्या आपल्या ग्रामीण मध्ये जे दिशेचं अंतर ठेवतो ना व्हाईटच्या आणि स्टंपच्या, त्यात खूप कमी असतं, यावेळेस जास्त अंतर पाहायला मिळालंय। यावेळेस मात्र खराब फटका, नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय। दिनेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय सिंगल डाव। सुनील चांगली क्षमता आहे त्या ठिकाणी सुनीलला, मात्र यावेळेस हेरलं गेलंय की प्रमोदला स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल। प्रमोद या फलंदाजाचा विचार केला तर प्रमोदकडे अजय भस्मासारखी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, त्या प्रकारचा स्टाईल त्याच्याकडे आपण पाहतोय नेहमीप्रमाणे। गुडघे टेकून मारण्याचे षटकार सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, यावेळी चांगला चेंडू आलाय। पहिले दोन चेंडू व्हाईट टाकले होते, त्यामुळेच मात्र चांगलं कमबॅक केलं। प्रमोदच्या बॅट्स मधून आलाय लांब 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 लचक षटकार। या वेळेस मात्र खराब फटका फसलाय, दिनेश चूक करणार नाहीये आणि प्रमोदची गोल्डन डकची शिकार। दुसरी सफलता या ठिकाणी जापेवडी टीमला मिळाली, चांगलं कमबॅक, षटकार मारला होता असं मात्र वाटलं होतं की आता षटकाराची आतषबाजी पाहायला मिळेल, मात्र तितकाच चाणक्य असा गोलंदाज, वाखणने जोगे अशी गोलंदाजी पाहायला मिळते एकनाथ। या ठिकाणी आज आपण प्लेइंग इलेव्हन मध्ये नाहीये, मात्र तरी 100% सपोर्ट या ठिकाणी प्रत्येक चेंडूच्या मागे तुमचा आनंद पाहायला मिळतोय। यावेळेस 16 धाबा, उर्वरित दोन चेंडू शिल्लक दुसरे षटक संपायला। रुपेश लोअर फुलटा चेंडू पंचांकडे जात आणि यावेळेस मात्र अविनाश बॅक टू डगआउट। दोन गडी बाद होताना पाहायला मिळाले, ज्या रुपेशच्या बॅट्स मधून गोलंदाजी वरती षटकार आला होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी, फक्त 9 धावा खर्च केला शेवटचा चेंडू। यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फ्लॉल थ्रू मध्ये हा चेंडू अडवला जातोय। यावेळेस निर्धाव चेंडूने दुसरं षटक संपतंय, दोन षटकाच्या समाप्तीत धावकावर धावाला त्या तब्बल 16 धावा।
षटक मार्गस्थ मात्र आतापर्यंत अजूनपर्यंत एकनाथ चांगली गोलंदाजी झाली. एक षटकार एक चौकार निश्चित पाहायला मिळाला. रुपेशच्या गोलंदाजीवरती एक षटकार आला होता. विठ्ठलच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता असं वाटलं होतं. चांगली सुरुवात झाली होती फलंदाजी करताना आनंदवाडी टीमची. मात्र रुपेशनं पूर्णपणे या पारीला सांभाळलंय आतापर्यंत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस मात्र हलक्या गतीने हा चेंडूला हाताळलं गेलं होतं दिनेशच्या माध्यमातून. मात्र गुडलेन स्पॉटवरचा चेंडू उंची सुरेख पद्धतीने मिळाली. संपर्क पाहिजे त्या पद्धतीने मिळाला नाही. लॉंग ऑफ रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगल धाव आली या चेंडूवरती. अविनाश आणि सुनील आणि जितेश ही जोडी आपण पाहतोय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅन रिझनला. मात्र दोन शतरक्षकाच्या मधोमध हा येतोय एक शानदार चौकार. वरती आपण पाहतोय तीन गड्याच्या मोबदल्यात टीम आनंदवाडी. यावेळी चांगला फटका आलाय. चेंडू गेलाय सी बारे जपार. षटकार. यावेळेस थोडस खराब गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार एक षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. 27 धावा आपण पाहतोय. जवळपास अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी. पहिली इनिंग संपायला जमीन लकतचा फटका. डीप एस्ट कव्हर मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्या ठिकाणी शतरक्षण चांगलं पाहायला घेते. फक्त आणि फक्त सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. सुनील आणि जितेश ही जोडी मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर आपल्या टीम साठी चांगलं योगदान पाहायला मिळतंय. जितेशच्या माध्यमातून मात्र 4 चेंडू मध्ये अवघ्या 11 धावांचं योगदान आलंय. सुनील ऑन स्ट्राईक यावेळेस 5 चेंडूवरती 8 धावांचे. यावेळेस मात्र संपर्क चांगला नव्हता. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा शतरक्षक नव्हता. सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकारानंतर थोडीशी चांगली गोलंदाजी. यावेळेस गतीच्या स्वरावर गोलंदाजी करतोय. गतीचा वापर केला जातोय दिनेशच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू पाहिले गेले तर त्या चेंडूवरती गती पाहिजे त्या पद्धतीने पाहायला मिळाली नव्हती. मात्र या मागील 2 चेंडू सुरेखरित्या हाताळले. शेवटचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र अडवण्याचा प्रयत्न केला होता दिनेशने. यावेळेस सिंगल धाव कम्प्लीट झाले आणि मागील 3 चेंडूवरती मात्र सिंगल धावा आल्यात. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकामध्ये विचार केला तर 10 सरासरी पूर्ण केली गेले. 30 धावा आल्या 3 गड्याच्या मोबदल्यात टीम आनंदवाडी. हॅलो चेक. सुपला फेमस योगेश वाघ. थँक्यू थँक्यू राम. खऱ्या अर्थाने निश्चित आपण वादळ ही रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळेमध्ये थोडासा आवाज द्या डीजे ऑपरेटर आमच्या माईकला. गोलंदाज आपण पाहू शकाल. यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये यायला गेला. षटक क्रमांक 14 हाताळण्या यस. यावेळेस नारायण आलाय. ओहो इथे नारायणचा पहिला चेंडू. नारायण 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 भयानक काम त्या पैद्यात काय सांगायचं. यस आता काय सांगायचं आहे. नारायणचा विचार जर केला तर मला वाटतंय काहीतरी माझ्या अंदाजे तरी 5-6 वर्षाचा ब्रेक आणि त्यानंतर कमबॅक क्रिकेटमध्ये. एकनाथ यस
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो नारायण यस रट्टा मारलाय कचपटलाय फिल्डर रेवास निजला तका काय झाला तो यस याला सांगता हे चॅटिंगचं प्रॉब्लेम एक डोळा निजून पण तरी बरोबर पॉइंट मारित होतो विकेट फलंदाज बाद का गाजणार नाही कर्जत कशाळ्यामध्ये कारण की त्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय त्या पद्धतीचं नियोजन आपण पाहतोय आयोजन म्हटलं तर सुरेश दादा केवर यांचं आयोजन आणि नियोजन म्हटलं तर ए डीजे वाल्या नियोजन म्हटलं तर शरद दादा भांगारे यांचं नियोजन आणि जेव्हा म्हटलं जातं ना तुमच्या गाडीची दोनही चाक जर समान असतील तर तुमची गाडी धावणार नाहीये तर ती पळणार आहे आणि ती पळाली रामदास खरे अर्थाने आपण पाहतोय आमच्या समेत जोडले गेलेत रामदास एका वेळी जर म्हटलं तर निश्चित असे संघर्ष भरपूर येत आहेत परंतु जेव्हा तुम्ही जर पाहिला परीक्षेमध्ये देखील थोडासा गॅप घेतात त्यानंतर पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा तो परिश्रम तो नारायण घेतलाय काय म्हणावं असतं रामदास तुला नारायण नारायण नाव घेताना मात्र पूर्णपणे शांतता पसरते यावेळेस मात्र चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाले नारायण गोलंदाजी वरती आलाय आणि अजूनपर्यंत नारायणच्या माध्यमातून फक्त एक धाव खर्च झाले मला वाटतं यस अनिल सर आमच्यापर्यंत एक वेगळीच घरपट्टी आली तुम्ही इथपर्यंत या आता ते काय आहे माहितीये का काय नकटीच्या लग्नाला हजार यज्ञ हे आम्हाला माहित नाही आम्ही फक्त ओम भट स्वाहा यस यावेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न तितके रामदास झाले नाहीये कारण की जर पाहिलं तर प्रयत्न चांगले राहिले होते गोलंदाजाचे तितकेच चांगले प्रयत्न फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू आला नाहीये तर निश्चित कदाचित जर पाहिलं रामदास देखील एक आयोजक आहेत आणि रामदासच्या माध्यमातून देखील एक मोठं आयोजन नियोजन पाहतोय परंतु रामदास जेव्हा जेव्हा आपण नाईटच्या स्पर्धा भरवतो तेव्हा फार मोठी मेहनत लागते आज तुला खऱ्या अर्थाने या स्पर्धेतला अनुभव या तीन रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने तुला अनुभव काय वाटत जसं नाव तसं मात्र कार्य करून दिलंय नादच खुळा म्हणायला हरकत नाही यावेळेस चांगला फटका आलाय त्या ठिकाणी दिनेश चूक करणार नाही दिनेशच्या माध्यमातून हा दुसरा झेल पकडला जातोय गडी बाद मुख्य आयोजक या स्पर्धेचे त्याने मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये असे सुरेश गवारी आणि मिकी माऊस तिकडे कोपऱ्या कोपऱ्यात आणण्यापेक्षा आमचे समोर या आम्हाला झोपा येतील नाही तुम्ही तिकडे नाचून नाचून दमाल विशाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विशाल नारायण शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार मित्रांनो खरं तर मी जर पाहिलं निश्चित चापेवाडी शाळेमध्ये जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा खरे अर्थात निश्चित त्या काळी फिकी क्रिकेट चालायचं आणि त्या काळी राम फिकी क्रिकेट तेव्हा छापेवाडी टीमची एक मोठी स्पर्धा असायची आणि तेव्हा दोन दोन मैदान असायची एक तुमचं मैदान वडाचीवाडी टेपाचीवाडी इथे एक मैदान असायचं एक त्यांच्या खडकावरती एक मैदान असायचं आणि तिथे त्यावेळेस हा नारायण मला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला परंतु त्यानंतर बराच वेळ गेला ना बरेच वर्षे झाले त्यानंतर पुन्हा पाहायला मिळतोय इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा चेंडू होता इथे पहावं लागेल आणि इथे एक धाव इथे कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीनं संघात नाहीये का यस डॉट डॉट यस बॅटला जेव्हा चेंडू तुमचा स्पर्श होत नाही तेव्हा मात्र विकेट आणि धाव देखील दिली जाणार नाहीये अशा धाव 32 आणि विजयासाठी 33 तर रामदास मी तो विचार करत होतो की त्यावेळेस फेकी क्रिकेट चालायचं तेव्हा असं चौफेर मैदान नसायचं कदाचित म्हटलं तर मला चापेवाडी टीमचं मैदान आठवतंय तेव्हा रामला देखील माहित असेल ते मैदान कदाचित जर पाहिला फक्त खेळपट्टी इतकंच शेतामध्ये ती खेळपट्टी सजवायची आणि त्यानंतर धसावरती म्हणजे या निश्चित आपण पाहतोय कुठेतरी थोडस शेत आणि त्यानंतर बांध मध्ये खडक त्यानंतर मध्ये जर पाहिला अजून एक दोन गच्ची त्यानंतर बुच्ची अशी असायची आणि त्या पद्धतीचं ते मैदान होतं त्यावेळेस हा फेकी क्रिकेट या विभागामध्ये ओरम क्रिकेट थोडस कमी चालायचा कारण की त्यावेळेस आहे ना अंडरम क्रिकेट भरपूर चालायचा आणि त्यावेळेस मला वाटतं राम देखील जरूर अंडरम क्रिकेटमध्ये भरपूर आनंद घ्यायचा
आणि त्यावेळेस ते या स्पर्धेचं नियोजन आपण पाहायचो आणि त्यानंतर स्कोरर साठी आम्ही सदानंदला जरूर इन्व्हाइट करू, सदा आपण या आणि त्यानंतर आमचे मिकी माऊस तयार आहेत आणि त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर देखील तयार आहेत, परंतु आमचे परम मित्र राम देखील तयार आहेत। योगेश वाघचा आवाज जेवढा सुंदर आहे की मिकी माऊस तुमच्या आवाजावर सुद्धा डान्स करत होते। बरोबर बरोबर माझ्या आवाजाला सुंदर नाही। चापेवाडी टीमला दोन धावेचे पेनल्टी आयोजित घोषित करतात, कारण नाणेफेकीसाठी स्वतः कॅप्टन एकनाथ चाफेवाडी टीम आपला एक काम कर, तू एकनाथ तू देखील खाली बस, कारण आता तू देखील डोक्यात गेला का, माझा पूर्ण ऐकून घे हेमंत, खाली बसून घे, मी तुला काय बोलतो माझा पूर्ण ऐकून घे। मी काय म्हणत होतो की बारावा खेळाडू म्हणजे प्ले इलेव्हनचा एक भाग आहे,
पंच चोवीस चेंडू तेहतीस गरज दोन फलंदाज जाए मिकी माउस मात्र मदती ने दोनों पंचना मैदान वरती घेन जाते विठ्ठल रुपेश हि जोड़ी ये अपन मैदान मध्य पहतो तेतीस धावांच लक्ष्य अवघ्या चौवीस चेंडू मध्य पूर्ण कराए सद्या स्थिति सद्या मात्र चौवीस चेंडू तेहतीस ची गरज विजयासाठी या ठिकाणी आपण पाहतोय बत्तीस धावा उभ्या केल्या गेल्या होत्या। फलंदाजी करणारे टीम प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आनंदवाडी टीम ने। पहला चंडू या ठिकाणी मात्र अपन पाहतोय निर्धाव चंडू आलाय चोवीस चंडू तेहतीस ची गरज असताना पहिला चंडू सामन्याला सुरुवात झाली। चांगली सुरुवात या ठिकाणी गोलंदाजी करणारी टीम आपण प्रमोदच्या माध्यमातून सुरुवात झाली। पावर प्लेचं पहिलं षटक पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगाने हाताळला गेला होता रुपेशने फेस केला होता पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर ते एक सन्मानपूर्वक म्हणजे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाले। प्रमोद गोलंदाजी ट्रैक वर आपण पाहतो विठ्ठल या वेळे चांगला चंडू सर्व चंडू पाहिले गेले तर लॉन्ग ऑफ रिजन मध्ये म्हणजे ऑफ साइडला जास्त जास्त चंडू ठेवण्याचं काम करतोय प्रमोद जशी सुरुवात केली आतापर्यंत तिन्ही चंडू त्याच रिजन मध्ये टाकले होते एकच लाईनचा वापर केला। हॅलो विठ्ठल ऑन स्ट्राइक या वेळी चुकी केल्या इष्टी रक्षकाने पंचांचा इशारा बाकी बायच्या स्वरूपात आल्यात ह्या चार धाबा चंडू अतिशय चांगला होता शत्ररक्षण करणारी टीम आनंदवाडी टीमच्या एष्टे रक्षकाने मात्र यावेळी चूक केली। पुण्याच्या आपण पाहतोय लॉन्ग ऑन रिजन मध्ये जमिनी लखतचा फटका सिंगल धाव आलाय धाव फलकाचा विचार केला धाव फलक येतोय तब्बल सहा या अंकावरती बाईच्या स्वरूपात जो चौकार आला तो मात्र धावसंख्येला गती देणारा चौकार होता कदाचित तो चौकार आला असता थोडस प्रेशर आला असता टीम जाफेवाडीला मात्र गतवर्षी या सीझन मध्ये यावेळेस मात्र रुपेशला माघारी धाडलाय क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्नाच्या नादात मात्र त्रिफळाचित बाद रुपेश बॅक टू द आउट।
नहीं मनावर म्हणजे जास्त मनाला लागून घ्यायचं नाहीये, ते फक्त मनोरंजन यासाठी मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल। सहा धाबा पहिल्या श्री गणेश कासगाव आणि कशेळे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स जवळ यायचे। श्री गणेश कासगाव आणि कशेळे या दोन संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी दोरी द्यायचे। सहा धाबा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, 18 चेंडू 27 ची गरज म्हणजे 9 ची सरासरी राखावी लागेल। एक हार्ड हिटर फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलाय रुपेश, मात्र पूर्णपणे दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर अनुभवाच्या जोरावरती मात्र खेळपट्टीवर टिकून असणार। यावेळेस क्लास आणि क्लास पाहायला मिळाला, तितक्याच ताकदीचे हा झेल आपल्याला पाहायला मिळाला। विठ्ठलच्या बारीचा अंत झालाय, दुसऱ्या गडी बाद टीम साफेवाडीचा रुपेश सॉरी कव्हर रिजन मध्ये चांगला फटका होता, प्रोटेक्शन त्या ठिकाणी होता, अतिशय वेगाने धावून मात्र हा अगदी जमिनी जवळ जाऊन वाकून हा झेल पकडला गेला होता। तितकाच जल्लोष, कारण तो महत्वपूर्ण एक खेळाडू बाद झाल्यानंतर नक्की जल्लोष पाहायला मिळाला। 17 चेंडू 27 धावांची गरज। श्री गणेश कासगाव संघाचा संघनायक, श्री गणेश कासगाव संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित याचे टॉस बॉक्स जवळ। यावेळेस मात्र कव्हर मध्ये हा चेंडू खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या मैदानावरती चेसिंग थोडीशी महागडी ठरते आहे आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केलं गेलंय। डिसिजन पेंडिंग या ठिकाणी आपण पाहतोय, अगदी जवळचा निर्णय असेल। विकेट यावेळेस तीन गडी बाद झालेत, 7 या धावसंख्येवर तिसऱ्या गड्याचं पतन झालंय। 16 चेंडू 26 ची गरज या ठिकाणी आपण पाहूया। थोडस पारड जड होत चाललंय चाफेवाडी टीम साठी। दिनेश ऑन स्ट्राइक ही जोडी मात्र आता आपल्या टीम साठी तारणहार ठरेल का। हा खराब चेंडू, कासगाव टीमने मात्र व्हाइट चेंडू, व्हाइट प्लस बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव आले, दोन धावा या चेंडूवरती आल्यात। कासगाव टीमने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये हा
चंडू आलाय एवर सिंगल धाव दहा धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय पंद्रह चंडू तेवीस ची गरज अजूनही सामना दोन्ही टीम कडे 50-50% पाहायला मिळतोय दोन्ही टीमला मात्र पूर्णपणे परिश्रम करावे लागतील कष्ट करावे लागतील चांगला खेळ दाखवावा लागेल यावेळेस निर्धाव चंडू आलाय काही गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते लोबेवाडी आणि वाऱ्याचीवाडी या दोन संघादरम्यान जो सामना झाला तो अतिशय प्रेक्षणीय सामना आजच्या रात्रीसाठी मात्र पाहायला मिळाला बॅटची कडा असा आवाज झाला होता या ठिकाणी कदाचित असेल मात्र एसटी रक्षकाने थोडीशी चूक केली बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चंडू प्रेशर आलंय थोडस 13 चंडू 23 ची गरज 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय दुसरे षटक मार्गस्थ अजूनही दोन षटकाचा खेळ बाकी आहे या षटकातील शेवटचा चंडू असेल मात्र धावफलक ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे होतं त्या पद्धतीने पाहायला मिळत नाही गया थोडासा प्रेशर आला असेल लोअर फुलटा चंडू होता पुढे येऊन सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला फंबल केला गेलाय शतरक्षकाला यावेळेस दोन धाव आल्यात दोन षटकाचा खेळ पूर्ण झालाय दोन षटकामध्ये पाहिलं गेलंय फक्त आणि फक्त सहाची सरासरी आली 12 धावा आल्यात येणारे 12 चंडू 21 धावेची गरज स्पीड अप गॅस जाईल पहिला राऊंड अजून आपण या ठिकाणी पाहतोय अजूनही शेवटचा सामना असेल श्री गणेश कासगाव विरुद्ध कशाळे या दोन संघादरम्यान मात्र त्यानंतर एक क्वालिफायचा सामना या ठिकाणी गावंडवाडी पक्ष सावळा हेदोली या दोन संघादरम्यान एक क्वालिफायची मॅच एक्स्ट्रा लॉट्स मधील खेळवली जाईल गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय जितेश 12 चंडू 21 ची गरज यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये फटका आलाय चंडूला मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन पाहायला मिळालं सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते प्रकाश मात्र प्रयत्न करतोय आपल्या टीम साठी यावेळी सिंगल धाव आले अगदी शेवटच्या क्षणाला हा चंडू अडवला जातोय 11 चंडू 20 ची गरज यावेळी चांगला चंडू अतिशय चांगला चंडू पाहायला मिळालाय निर्धाव चंडू 10 चंडू 20 ची गरज अगदी कमी धाव संख्या पाहिजे होत्या 24 चंडू 33 ची गरज असताना पहिल्या दोन षटकामध्ये पाहिजे त्या पद्धतीने धावा आल्या नाहीत फक्त 12 धावा आल्या होत्या शेवटला मात्र 12 चेंडू 23 ची गरज यावेळेस आपण पाहूया शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि 20 धावेची गरज यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिनेश कडून वारंवार चुका पाहायला मिळत आहेत पुनश्च निर्धाव चेंडू 9 चेंडू 20 धावा यावेळी पंचांकडे दाद पंचाने दात फेटाळून लावलेले एक बॅच्या स्वरूपात सिंगल धाव येईल थोडासा ऑफसाईड स्टंप मात्र मिस करताना हा चेंडू पाहायला मिळाला ऑफसाईडच्या दिशेने जाणारा चेंडू थोडीस स्विंग पाहायला नक्कीच मिळते जितेश या गोलंदाजीच्या माध्यमातून 14 धावा धावफलकावरती 2.4 षटक मात्र मार्गस्थ आपण पाहतोय तिसरे षटक मार्गस्थ 8 चंडू 19 धावीची गरज प्रकाश यावेळेस अक्षरशः खोलवर टप्प्याचा चंडू होता सिंगल धाव आले चांगलं शतरक्षण सिंगल धाव फक्त 7 चंडू 18 धावा या चंडू वरती एखादा चौकार षटकार येणं खूप गरजेचं असणार आहे जर पुढच्या सामन्यासाठी समीकरण अगदी सोपं करायचं असेल तर
या चेंडू वरती मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे टीम चाफेवाडीसाठी. सात चेंडू 18 ची गरज. फुलटा चेंडू या वेळेस मात्र दाया विकेट 1+ विकेट. तीन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. तीन षटकामध्ये पाहिलं गेलंय तर दापलकर धावा आल्यात त्या 16 धावा येणारे 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. कारण उर्वरित 6 चेंडू 17 ची गरज या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत सामना आलाय. प्रकाश डीजे थोडासा आवाज द्या, मॉनिटरला आवाज द्या. प्रकाश कडे ती क्षमता आहे जरूर मित्रांनो, निश्चित आपण पाहू शकाला. प्रकाश जर म्हटला तर निश्चित टीम चाफेवाडी टीमचा हुकमी एक आहे आणि रन मशीन आहे प्रकाश टोमरे. आपल्या स्ट्राईक एंड वरती 6-17 इथे गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक वरती हितेश इथे लाईन कर दिशा फरकडली. दुष्काळात 13वा महिना भास कार्यक्रम फिट खावा बघा मीठ घडी भावा नीट. आपण अशा प्रकारची चुकी करू शकत नाही कारण की इथे प्रकाश ठोंबरे असा खेळाडू आहे की त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. आता 6 बॉल 16 ची गरज. गोलंदाज तयार हितेश. स्ट्राईक प्रकाश ठोंबरेकडे असायला हवी. टीम चाफेवाडी क्रिकेट संघ जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या विभागामध्ये फेकी क्रिकेटच्या टीमनं गाजवलाय परंतु आता एका वाकरासाठी आपला क्रिकेट गाजवणं फार महत्वाचं राहील. स्ट्राईक एंड वरती हेमंत. हेमंत स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. हेमंत जरूर अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली हेमंतला माहित आहे प्रकाशकडे स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. प्रकाशकडे ती क्षमता आहे आणि प्रकाश ती क्षमता दाखवणं फार महत्वाचं आहे. 4 बॉल 14 ची गरज. पहा लोभेवाडी हा संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा त्यांना 2 चेंडू मध्ये 12 ची गरज होती. तेव्हा मिस्टर सचिन टिचकुलेनं ठोकला होता तो म्हणजे बॅक टू बॅक 2 षटकार. आता 4 बॉल तेव्हा देखील 4 बॉल 14 चं समीकरण. इथे प्रकाशला ती कामगिरी. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर इथे वेगानं कंप्लीट झाले. पाहावं लागेल आता कशा प्रकारची कामगिरी. आणि इथे हेमंत बाद झालाय परंतु प्रकाशला स्ट्राईक आपल्याकडे घ्यावी फार महत्वाचं आणि ती केलं गेलंय. आता मॅच मध्ये रंगत आली आहे. मॅच मध्ये 3-13 याच प्रकारची कामगिरी आपण पाहिली होती मित्रांनो. लोभेवाडी टीमचे देखील याच प्रकारचे प्रदर्शन होत. आता खरे आता निश्चित त्या प्रकारची बॅटिंग प्रकाश ठोंबरेला करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना टीम चाफेवाडी क्रिकेट संघाकडनं मिलिंद नॉन स्ट्राईक एंड मध्ये परंतु स्ट्राईक एंड मध्ये प्रकाश. प्रकाशकडे क्षमता आहे कारण की या खेळाडूकडे अशा प्रकारची क्षमता आहे की ज्याच्या बॅटमध्ये आपण जर पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक देखील होताना पाहिली आहे परंतु या मॅच मध्ये प्रकाश ठोंबरेला त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. 3-13 ची गरज. आता 2 बॉल वरती कमीत कमी जर पाहिलं तर एक तरी षटकार येणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि इथे हा षटकार
प्रकाश टोमरे ऑन फायर टोकलाय बिग बिग षटकार। पाठ मध्ये षटकार आला गेलाय कुठेतरी चाफेवाडी टीमच्या विजयाच्या आशा इथे पल्लवित गेले गेलेत। ज्या प्रकारे सचिननं कामगिरी केली होती लोभेवाडी टीम साठी त्या प्रकारची कामगिरी प्रकाश ठोंबरेच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळते। आता दोन चेंडू सातची गरज आहे काही होऊ शकतं गोलंदाजच्या अंगामध्ये जर पाहिलं निजी शहारे निर्माण झाले। दोन चेंडू सात धावा यास मुळे झाला मुतखडा झाला कार्यक्रम झाला। ओके मे थँक्यू थंडी पडली परंतु निश्चित पाहू लागेल। प्रकाश ठोंबरेला संयमता ठेवणं फार महत्वाची राहील त्या प्रकारचे गोलंदाजाला देखील ती संयमता ठेवणं फार महत्वाचं राहील। इथे एक षटकार तर आला गेलाय आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील। प्रकाश ठोंबरे स्ट्राइक एंड मध्ये तयार आहे गोलंदाजी मार्क होती गोलंदाज देखील तयार होतोय। दोन चेंडू सात धावांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये दोन टीमच्या माध्यमाने चाललेला हा घमासान युद्ध आनंदवाडी आणि त्यांच्या विरुद्ध चाफेवाडी दोन बॉल साची गरज असताना इथे टोकलाय षटकार प्रकाश ठोंबरे ऑन फायर बिग बिग षटकार। होऊ शकतं ज्या प्रकारे प्रकाश ठोंबरेने अनेक मॅचेस ज्या आपल्या संघासाठी जिंकून आणल्या गेल्यात। प्रकाश ठोंबरे असा खेळाडू आहे कमी वयामध्ये कमी काळामध्ये कमी वेळेमध्ये आपल्या संघामध्ये जागा निश्चित केली आहे आणि ती जागा माता इथे स्पष्ट करत असताना आता एक बॉल एकच समीकरण आलं गेलंय निश्चित काही होऊ शकतं मित्रांनो। एक बॉल एक इथे कशा प्रकारे एक बॉल एक इथे धावा बनवल्या जातील चाफेवाडी संघाकडनं ते मात्र पाहावं लागेल प्रकाश ठोंबरेचं कौतुक करावं लागेल। सामना आवडला असेल तर या दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये खास करून इम्प्रेस केले प्रकाश ठोंबरेनं। एक बॉल एका धावेची गरज गोलंदाज तयार झालाय स्ट्राइकेनुदी प्रकाश ठोंबरे आहे मॅच मध्ये रंगत आले या तीन मात्र शंका नाहीये। स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग इथे एक धाव विजयासाठी हवी आहे ती म्हणजे चाफेवाडी क्रिकेट संघाला आणि इथे एक धाव येणार का जय चेडोबा चाफेवाडी हा संघ खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पूर्णपणे बॅकफुट वरती होता परंतु प्रकाश ठोंबरेना बॅक टू बॅक दोन षटकार ठोकून मॅच इथे आणली गेली आहे। आता एक बॉल एका धावेची गरज विजयासाठी कोण टीम चाफेवाडी की टीम आनंदवाडी यावरती राहिलेलं हे लक्ष मॅचचा रिदम तोडू नका क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण वेळेकडे लक्ष द्या ना मॅचचा रिदम तोडू नका। एक बॉल एकावरती येऊन पोहोचला हा सामना खरे आता निश्चित पाहावं लागेल गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क करते तर स्ट्राइक होती प्रकाश ठोंबरे एक बॉल एक ची गरज इथे एका बॉल एका धावेची गरज असताना हा सामना जिंकलाय चाफेवाडी क्रिकेट संघानं। हार्ड लक टीम आनंदवाडी गुड लक टीम चाफेवाडी। आणि इथे निश्चित आपण मित्रांनो नो डाऊट नो अबाउट ज्यांना अडचणी